तर मित्रांनो, आज आपण 270,000 ची सायकल पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, मी मनोज स्वागत करतो तुमचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आज मी जाणार आहे सायकलिंग करायला। तसं मी सायकलिंग नेहमीच करतो, पण आज मी अशा रूटवर जाणार आहे ज्या रूटवर मी हार्डली 1-2 वेळा गेलो असेल, आणि त्या रूटवर मी आजूबाजूचा परिसर तसा निरखून पाहिलेला नव्हता। तर आज मी तुमच्या सोबत त्या रूटवर जाणार आहे आणि मी आजूबाजूचा परिसर पूर्ण पाहणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे। तर तो रूट तसं म्हणायला गेला तर माझ्यासाठी नवीनच आहे। तसंच ऑन द वे एक सायकलचं शोरूम देखील आहे आणि खूप दिवसापासून इच्छा होती की त्या सायकलच्या शोरूममध्ये जायची, आणि तिथे बाहेर डिस्प्लेला मला काही सायकल दिसल्या ज्या सायकलच्या किमती 1 लाखापेक्षा पण जास्त आहे। तर पाहूयात आतमध्ये त्या सायकलच्या शोरूममध्ये जाऊन की अशा कोणत्या कोणत्या सायकल आहेत ज्या 1 लाखापेक्षा जास्त किमतीच्या, आणि नक्की काय आहे त्या सायकल्समध्ये। तर माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत रहा, तुम्हाला नक्की मजा येईल। आणि ऑन द वे सायकल चालवताना मला काय काय नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात त्या सर्व मी तुमच्याबरोबर दाखवणार आहे, प्लस 1 लाखापेक्षा जास्त किमतीच्या सायकल्स हे देखील आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, वेळ न दवडता तुम्ही पण तयार व्हा आणि चला सायकलिंग करायला, लेट्स गो। तर मित्रांनो, आता तयारी झालेली आहे, हॅट, जॅकेट, ग्लोव्ज मी खिशात घातलेले आहेत। तर जाऊया आपण आता सायकल काढूया आणि निघूया। तर मित्रांनो, ही आहे माझी सायकल। आता मी इथेच ठेवतो सायकल आणि इथेच लॉक करून ठेवतो। तर आता आपण लॉक खोलून निघूया फेरफटका मारायला। चला, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की रोडवरती सायकलचं मार्किंग आहे आणि ते सायकलिस्टसाठीच हे डेझिग्नेटेड असं पाथ आहे जिथून सायकलिस्ट सायकल घेऊन जाऊ शकता। आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला ऑब्व्हियसली पेमेंट आहे जिथून जनरल पब्लिक वॉक करू शकते। तर आता मी त्याच रोडला फॉलो करत मी पुढच्या दिशेला जाणार आहे, पाहू आपण काय पाहू शकतो पुढे। तर UK मध्ये मोस्टली लोक तुम्हाला बाईक राईड करताना दिसतील आणि खूपच पॅशनेट असतात इथे बाईक राईड करायला। माझा मित्र दिवसाला 70 ते 75 किलोमीटर तो बाईक राईड करतो रोज। तर लोक किती पॅशनेट असतात बाईक राईड करायला। तर आता माझ्या उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता हे नॉर्ट्स काउंटी फुटबॉल क्लब आहे। लोक फारच इथे फुटबॉल पाहण्यासाठी खूपच उत्सुक असतात आणि क्रिकेटपेक्षा इथे फुटबॉल लोक जास्त पसंत करतात। तर तुम्ही पाहू शकता इथे असं मोठं स्टेडियम आहे आणि जेव्हा इथे मॅच होतात, ह्यांच्या काउंटी मॅचेस होतात, त्यावेळी खूपच म्हणजे लिटरली लोकांचा मतलब जेव्हा लोक चिअरअप करतात, रोअर करतात, ते पूर्ण माझ्या घरापर्यंत ऐकायला येतं। तर असं हे माझ्या घराजवळचं नॉर्ट्स काउंटी फुटबॉल क्लब। मला अजून चान्स नाही मिळाला, हाय या नाही आहे, तर मला असं अजून चान्स नाही मिळाला कधी इकडे जाऊन मॅच पाहण्याचा, पण ज्यावेळी मला चान्स मिळेल त्यावेळी नक्की मी व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवेन। आता आपण ट्रेंट ब्रिजवर आहोत। ट्रेंट ही रिव्हर आहे आणि ह्या रिव्हरच्या वरूनच हा ओव्हरब्रिज जातो, म्हणून त्याला ट्रेंट ब्रिज असं नाव दिलेलं आहे। तर आता तुम्हाला ती रिव्हर दाखवतो मी। मस्त अशी सुंदर अशी रिव्हर आहे। तिथे एक जण फिशिंग करतोय, तुम्ही पाहू शकता। तुम्ही पलीकडे पण पाहू शकता तिथे अजून एक फुटबॉल ग्राउंड आहे, फुटबॉल स्टेडियम, खूपच मोठं स्टेडियम आहे, इथे पण भरपूर मॅचेस होत असतात। तर खूप सारे लोक असे आज जॉग करायला बाहेर पडलेत। आज वेदर पण चांगलं आहे, सनी आहे, तर त्यानिमित्ताने भरपूर अशी
भरपूर लोक बाहर पडतात मुलांना घेऊन. इथे तुम्ही पाहू शकता बॉम्बे रेस्टॉरंट. मी गेलो होतो इथे एकदा, एवढं खास नाही आहे पण ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो माझ्या समोर इथे एक ट्रक आहे, त्या ट्रकमध्ये तुम्हाला सगळं काही मीठ वगैरे मिळू शकतं. आणि आता मी पुढे चाललो आहे, पुढे बघूया आपल्याला काय पाहायला मिळतं. आय गेस पुढे रेसकोर्स आहे, तर बघूया आपल्याला रेसकोर्समध्ये काय काय पाहायला मिळतं. तर मित्रांनो इथे थांबण्याचं कारण म्हणजे हा एक सिग्नल आहे आणि सिग्नलच्या इथे मी थांबलेलो आहे. तर इथे मला सगळ्यांना दाखवायचं की इथे लेन मार्किंग कसे व्यवस्थित फॉलो करतात लोकं आणि कोणी लेन ब्रेक वगैरे करत नाही. तर हे दाखवण्यासाठी मी इथे सिग्नलच्या इथे थांबलेलो आहे. तर आपण पाहूया. सो प्रत्येक ड्रायव्हर हा त्याचा प्रॉपर लेन फॉलो करतो, तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला कुठेच असं कळणार नाही की यु नो लेन व्हायोलेशन होत वगैरे होत आहे, की प्रॉपर जो तो ड्रायव्हर आहे तो त्याच्या लेनमध्येच गाडी ड्राईव्ह करतो. आणि हेच कुठेतरी आपल्या इंडियन लोकांना शिकलं पाहिजे जेव्हा ते ड्राईव्ह करतात. आणि मी हेच दाखवण्यासाठी तुम्हाला मी इथे थांबलो आहे. तुम्ही पाहू शकता मागून बस येते आणि ती बस पण लेफ्ट हँड साईडला आहे, म्हणजे जेणेकरून फास्ट व्हेकल फास्ट मुव्हिंग व्हेकल्स आहेत ते उजवीकडनं जाऊ शकतात. ज्यांना ओव्हरटेक करायचं ते जनरली राईट हँड साईडने ओव्हरटेक करतात. तर हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं इथे. तर मित्रांनो मला असं सांगावं वाटतं की म्हणजे यु नो तुम्हाला असं वाटत असेल की इथे गाड्या खूप फास्ट जातात, पण प्रत्येक ह्या रोडची एक स्पीड लिमिट दिलेली असते. तर तुम्ही पाहू शकता इथे बोर्डवरती ह्या स्ट्रीट लाईटवरती इथे बोर्ड लावला आहे 40 miles per hour, म्हणजे तुम्ही 40 miles per hourच्या वेगानेच गाडी चालवू शकता. आणि जर तुम्ही त्यापेक्षा जास्त यु नो स्पीडवर गेले आणि कॅमेराने कॅच केलं तर ऑब्व्हियसली तुमच्या घरी तिकीट येईल आणि ते फाईन खूपच जास्त असतं. त्यामुळे लोक इथे उभे करतात जे काही स्पीड लिमिट वगैरे आहे. तर हेच तुम्हाला मी दाखवायचा इथे प्रयत्न करतो आहे की काय स्पीड लिमिट असते. आणि प्रत्येक रोडची एक स्पीड लिमिट असते, जी प्रत्येक मार्किंग असते, असे बोर्ड असतात प्रत्येक ठिकाणी, तर त्या बोर्डनुसारच लोक इथे ड्राईव्ह करतात. तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता सगळे शॉप्स आहेत आणि ते एकाच जागी आहेत. म्हणजे अनलाईक आपल्या इकडच्यासारखं की यु नो सगळीकडे स्कॅटर्ड आहेत शॉप्स वगैरे, तर इथे तसं नसतं. इथे एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं काही यु नो सगळे शॉप्स मिळतील. फक्त सिटी सेंटर सोडलं तर सिटी सेंटरला ऑलमोस्ट सगळीकडे सिटी सेंटरच्या ज्या जो एरिया आहे तिथे सगळे तुम्हाला शॉप मिळतील. पण बाकीच्या ठिकाणी जिथे यु नो थोडंसं दूरवर तुम्हाला असा एक डेझिग्नेटेड प्लेस दिसेल तिथे सगळे असे शॉप्स असतात आणि तिकडे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. तर मित्रांनो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आपण बाईक शॉपमध्ये देखील जाणार आहोत आणि ते बाईक शॉप इथेच आहे. तर चला आतमध्ये जाऊन पाहूया आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या बाईक्स पाहायला मिळतात. तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता इथे 1350 pounds बाईक, म्हणजे जवळजवळ 130,000 बाईक. तर UKमध्ये सायकल्सना बाईक म्हणतात आणि बाईकना मोटर बाईक असं म्हटलं जातं. तर तुम्ही या साईडला तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या रेसिंग बाईक्स आहेत. या बाईकची किंमत आहे जवळजवळ 909 pounds, म्हणजे 90,000 आसपासची बाईक. तर तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल मित्रांनो की या बाईक्सची किंमत एवढी काय, म्हणजे 90,000 1 lakh 1 lakhच्या वर अशा काय आहेत. तर जेव्हा मी समोरून पाहतोय तर बाईकची क्वालिटी अप्रतिम आहे. ह्याचं जे फ्रेम वर्क, टायर्स म्हणा, शॉक ॲब्झॉर्बर, पुन्हा मग त्याचे जे ब्रेक्स आहेत, गेअर्स आहेत, अप्रतिम आहेत. ड्युरेबिलिटी खूपच जबरदस्त आहे या बाईकची. तुम्ही दिवसाला जर तुम्ही 60-70 kilometers जरी जात असाल तरी तुम्हाला अजिबात कुठेही इंजरी होणार नाही अशा या बाईक्स आहेत. आणि एकदम स्मूथ आहेत रनिंगला. म्हणजे माझा कलिग, ऑफिसमधला कलिग, तो दिवसाला 70-70
किलोमीटर तो राईड करतो बाईक्सने, त्यामुळे खूपच अशा जबरदस्त अशा बाईक्स आहेत त्या, आणि यांची जी क्वालिटी आहे ती खूपच जबरदस्त आहे, आणि या बाईक्स वर्षानुवर्ष तशाच राहतात अनलेस जर त्याचा काही ॲक्सिडेंट झाला असेल तर, आणि इतर त्या डॅमेज होतील, पण जर तुम्ही व्यवस्थित वापरत असाल तर या बाईक वर्षानुवर्ष तशाच राहतात. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हा रेसकोर्स, खूपच असा मोठा रेसकोर्स आहे. हे स्टेडियम तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर असा रेसकोर्स आहे. आम शुअर ज्यावेळी इथे बेट लागत असेल त्यावेळी अजूनच पाहायला मजा येत असणार. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी जवळ आलो आहे, तर लोक आतमध्ये जातात आहे, आतमध्ये फेरफटका वगैरे मारायला. तुम्ही पाहू शकता खूप सारे असे लोक इथे आलेले आहेत आणि लहान मुलांना घेऊन ते आतमध्ये जाऊन, आणि इथे तुम्ही पाहू शकता हे नेचर ट्रेल वगैरे आहे, म्हणजे आतमध्ये जंगल वगैरे आहे, लोक आतमध्ये जाऊन फेरफटका वगैरे मारतात. तर खूपच सुंदर आहे, इथून पण आतमध्ये आपण जाऊ शकतो, आणि खूप सारे असे लोक आलेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही. वा, मस्त असं लेक आहे मित्रांनो, पाहू शकता असं जंगलच वाटतं एक प्रकारचं. लोक अशी मस्त ट्रेल करायला बाहेर निघाली आहेत, मस्त असं जंगलामध्ये, सिटीच्या थोडस बाहेर आहे पण मस्त आहे. लेक, झाड झुडप, पक्षी, मजा आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की म्हणजे किती लांबच्या लांब ही रांग आहे, म्हणजे लोक किती म्हणजे पॅशनेट असतात. तर आमच्या मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्याबरोबर मलाही फेरफटका मारायला मिळाला, आणि माझ्यासाठी ती जागा नवीनच होती आणि मी ती नवीन जागा एक्सप्लोअर केली आज तुमच्याबरोबर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स देखील करा. तर भेटूया मित्रांनो अशाच एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह आणि नवीन जागेसह. तुमच्यापर्यंत गुड बाय, टेक केअर.